तुम्हाला या फोटोतील प्रसिद्ध अभिनेते आठवत आहेत का? बऱ्या कलाकारांना मागे टाकत त्यांनी मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र हे राम या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांचे सेटवरच निधन झाले. नमस्कार मित्रांनो, बॉलिवूड स्टोरीजच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर मित्रांनो, या फोटोमध्ये दिसणारा चेहरा तुमचा नक्कीच ओळखीचा असेल. मराठी प्रेक्षकांनी तर या अभिनेत्यावर भरभरून प्रेम केलं होतं. 1985 सालापासून 90 दशकात टेलिव्हिजन आणि सिनेविश्वात असे काही तारे तारका आहेत ज्यांनी कारकिर्दीत थोडकेच काम केले, मात्र प्रेक्षकांच्या मनात ते कायमचे घर करून गेले. अशाच चेहऱ्यांपैकी एक म्हणजे मोहन गोखले. दूरदर्शनवर येणारा विनोदी कार्यक्रम मिस्टर योगी हा मोहन गोखलेंच्या विविध लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. मोहन यांनी यशाच्या शिखरावर असताना जगाचा निरोप घेतला होता. अभिनेते मोहन गोखले यांच्या पत्नी शुभांगी गोखले आणि मुलगी सखी दोघेही मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. मोहन गोखले यांचे पूर्ण नाव मोहन वसंत गोखले. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1953 मध्ये पुणे येथे झाला. मोहन गोखले हे शाळेत असल्यापासूनच नाट्यवाचनात भाग घेऊ लागले होते. पुढे पुण्यातील सर परशुराम आणि फर्ग्युसन कॉलेजात ते अभिनेते म्हणून प्रसिद्ध झाले होते. पुण्यातील अत्यंत प्रतिष्ठेची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा त्यांनी ती येथे कैद अशा एकांकिकांनी अक्षरशः गाजवली. 1972 साली मोहन गोखले यांना दासीराम कोतवाल या नाटकामध्ये एक छोटी भूमिका मिळाली. नाटकातील त्यांची दिव्य करायला जाणाऱ्या ब्राह्मणाची भूमिका अविस्मरणीय ठरली होती. त्यानंतर त्यांनी सतीश आळेकर यांचे महापुरी नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी दिग्दर्शित केले. आळेकरांचेच निकी आणि मनसाब, सतीश तांबे यांचे वीज ही त्यांची पुनर्स्थानाची महत्वाची नाटके होती. गोखले पुढे व्यावसायिक नाटकांसाठी मुंबईत आले. कानेटकरांच्या कस्तुरी मृग आणि सूर्याचे पिल्ले यामधील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. त्यानंतर त्यांची बेबी, डॉक्टर तुम्ही सुद्धा, मरू आणि जान्हवी ही नाटकेही गाजली. राजदाते यांनी दिग्दर्शित केलेल्या हेच माझे माहेर, माफीचा साक्षीदार आणि आज झाले मुक्त मी या चित्रपटांमध्ये मोहन गोखले यांनी मुख्य भूमिका केल्या. गोविंद कुलकर्णीच्या बन्या बापू या चित्रपटातील बन्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. त्यांचा हा पहिला चित्रपट होता. अनेक समांतर सिनेमांमध्ये त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. केतन मेहतांच्या भुवनी भवाई या गाजलेल्या गुजराती चित्रपटात त्यांची मुख्य भूमिका होती. मेहतांचाच मिर्च मसाला, सई परांजपेंचा स्पर्श, सईद मिर्जा यांचा मोहन जोशी हाजीर हो, कुंदन शाह यांचा जानाबी दे यारो, मीरा नायरचा मिसिसिपी मसाला या चित्रपटातील भूमिकाही चोखंदळ प्रेक्षकांना आवडल्या. जब्बार पटेल यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपटामध्ये ते महात्मा गांधी बनले होते. मोहन गोखले यांनी दूरचित्रवाणीच्या अभिनयात नव्हे तर चित्रपट आणि नाटकांमध्येही धडाडीने काम केले. त्यांची अकाली एक्झिट प्रेक्षकांना मोठा धक्का देणारी ठरली. तरी देखील त्यांचा चेहरा, त्यांच्या अभिनयावर असणारे प्रेम चाहते कधीही विसरणार नाहीत. इंडस्ट्रीतील हा चमकता तारा कधी आणि कसा तुटला हे लोकांना कळले देखील नाही. विविध भाषांमध्ये काम करणाऱ्या मोहन गोखले यांनी त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाचे न भरून येणारे नुकसान झाले. मिस्टर योगी यामधील भारतीय वधू शोधणाऱ्या फॉरेन रिटर्न तरुणाची धमाल त्यांनी अप्रतिम सादर केली. त्यातून ते घराघरात पोचले. 70 दशकात मोहन गोखले यांनी हिंदी, गुजराती आणि मराठी या तिन्ही भाषांमधील नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर 1985 ते 1990 या काळात टेलिव्हिजन इंडस्ट्री सिनेविषयावर वर्चस्व गाजू लागल्या. या काळात रामायण आणि महाभारत यासारख्या मालिकांवर प्रेक्षकांनी डोळे झाकून विश्वास ठेवला की देव स्वतः त्यांना दर्शन द्यायला घरी आले आहेत. अशा प्रकारच्या मालिका वर्चस्व गाजवत असताना मोहन यांनी त्यांचे वेगळेपण दाखवून दिले. या काळात दूरदर्शनने हम लोग, बुनियाद, भारत एक खोज, शक्तिमान अशा अनेक मालिका दाखवल्या. त्यांनी लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम केले. एकीकडे दूरदर्शनवरील या मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत होत्या तर दुसरीकडे यातील कलाकारही प्रेक्षकांवर छाप पडण्यात यशस्वी ठरले होते. त्यामुळे या काळात मोहन यांना त्यांची ओळख निर्माण करणे कठीण गेले असले तरी यात त्यांना यश मिळाले होते. एक वेळ अशी आली होती की चाहते त्यांना त्यांच्या नावापेक्षा मिस्टर योगी या नावाने ओळखू लागले होते. मोहन यांना लहानपणापासूनच रंगभूमीचे आकर्षण होते. कॉलेजच्या दिवसामध्ये त्यांना अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले होते. पुण्यात त्यांची थिएटर अकादमी सुरू केली आणि विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले नाना पाटेकर यांचे पहिले मराठी नाटक
भाऊ मुरारराव दिग्दर्शित केले. गोखले यांची रंगभूमीवरील कारकिर्द फरारीमधून सुरू झाली. गोखले यांच्या मराठी टी व्ही इंडस्ट्रीतून टेलिव्हिजन जगतात त्यांनी प्रदार्पण केले. त्यांच्या पहिल्या शोचे नाव श्वेतांबरा होते. गोखले यांचा मोठा चाहता वर्ग होता. ते मिस्टर योगी या मालिकेत त्यांनी योगेश पटेल नावाचे मुख्य पात्र साकारले होते. 1989 आलेल्या या मालिकेची कथा एका तरुण मुलाची होती, जो लग्नासाठी 12 वेगवेगळ्या मुलींना भेटतो, ज्यांची रास वेगवेगळी असते. याशिवाय मोहन यांनी यात्रा, लेखू, आहट, भारत एक खोज आणि शक्तिमान या मालिकांमध्ये काम केले. त्यांची पत्नी शुभंगी गोखले मिस्टर योगी या मालिकामध्ये दिसल्या होत्या. मद्रासमध्ये निधन झाले तेव्हा मोहन गोखले अवघे 46 वर्षांचे होते. हे राम या चित्रपटामध्ये त्यांनी गांधीची भूमिका साकारली होती. थोडेफार शूटिंग उरले होते त्या दरम्यानच त्यांना हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू ओढवला. ती रात्र त्यांच्यासाठी काळा रात्र ठरली होती. मोहन गोखले मिस्टर योगी म्हणून आपल्या कायम स्मरणात राहतील. मित्रांनो, तुम्हाला मोहन गोखले यांची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.